खूप गोड आहे, कारण पहिल्याच दिवशी मी म्हटलं तसं की मला वाटलंच नाही मी फर्स्ट डे शूट करते. मी रूममध्ये आले, मग हाय हॅलो झालं आणि 10 मिनिटांनी आम्ही गप्पा मारत होतो, म्हणजे कोणाचा तरी सीन सुरू होता, ती आत आली आणि मग जस्ट अशा गप्पा सुरू झाल्या अँड इट वॉज दॅट्स इट, इट वॉज वी क्लिक्ड. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी शोवर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा चालली आहे ती म्हणजे अभिनेत्री वीणा जगतापची, आणि वीणा जगताप ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये येणार, अवंतिका कानेटकर असणार, असं बरंच काही चाललं आहे. आणि फायनली, म्हणजे हे तर रिच्युअलच आहे की तिचा इंटरव्ह्यू मी केलाच पाहिजे, सो वीणा आपल्यासोबत आहे, म्हणजेच अवंतिका कानेटकर ठिपक्यांची रांगोळीमध्ये ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हॅलो, सगळ्यात आधी कशी आहेस? मी एकदम मस्त आहे. आणि तू कशी आहेस? एकदम मस्त आहे. आणि वीणा, मी ना एक जस्ट ब्लर बघितलं होतं असं की अवंतिका कानेटकर, म्हटलं वीणा आहे वाटतं, मी तुला मेसेज हीच होती आणि मी तुला मेसेजही केला होता ठिपक्यांची रांगोळी क्वेश्चन मार्क, बट आपण रिप्लाय नव्हता केला ना त्याला. आय एम सो सॉरी, तेव्हा आय वॉज नॉट अलाउड आणि मी म्हटलं मला हिला खोटं नाही सांगायचं, म्हणून मी म्हटलं की नको सांगूया, काही दिवसांनी कळेल, सो म्हणून मी रिप्लाय नाही केला. ऍक्च्युली त्यासाठी सॉरी. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं, खूप आवडते ही मालिका प्रेक्षकांना. स्टार प्रवाहाबरोबरची तुझी पहिली मालिका आहे आणि इतक्या छान मालिकेमध्ये आपल्याला संधी मिळते. वीणा, ही किती भारी गोष्ट आहे आणि किती दिवस आहेत प्रेक्षकांच्या समोर तू? किती दिवस आहे हे तर खरं नाही सांगता येणार, पण जेवढे काही दिवस मी असेन आय एम शुअर खूप मजा येणार आहे, कारण मला करताना मजा येते, सो ते बघताना डेफिनेटली तुम्हाला मजा येईल. इनफॅक्ट स्टोरी लाईन कशी पुढे जाते हे पण तुम्ही बघाच, मी खूप मस्त जाणार आहे आता स्टोरी पुढे. पण तू आता याआधीही एका मालिकेतनं प्रेक्षकांच्या भेटीला आली होतीस, आता अवंतिका कानेटकर, एक नवीन रोल आहे मालिकेमध्ये, पण जेव्हा या भूमिकेबद्दल तुला विचारलं तेव्हा काय पहिला थॉट होता आणि अवंतिका कानेटकर लगेच आवडली? मी लुक टेस्टला आले, मला फोन आला ॲक्च्युली सुचिता राईचा, तर म्हटलं की ठीक आहे मी येऊन जाते, पण गंमत अशी झाली की तेव्हा मी पुण्यात शूट करत होते माझं, सो ते म्हणाले की उद्या येऊ शकशील, म्हटलं मी 3 दिवस तरी मुंबईत नाही आणि मी तिसऱ्या चौथ्या दिवशी मी येऊ शकते, तर ते म्हणाले ओके. आणि त्यात मला असं वाटलं की बहुतेक 3 दिवस त्यांना लगेच कास्टिंग करायचं होतं, अँड आय थॉट की 3 दिवसात होऊ शकतं की कोणीतरी करेल, अँड आय वॉज नॉट असं की बाबा जा मे 3 दिवसात होईलच नाही होईल, मला माहिती नव्हतं. जेव्हा मी आले त्याच्या दुसऱ्या दिवशी वगैरे मला फोन आला की ओके यू आर सिलेक्टेड वगैरे, यू आर कास्टेड, आणि म्हटलं ठीक आहे मजा आहे, कारण शरद दादांसोबत आधी काम केलं आहे, सुप्रिया ताईसोबत काम नाही केलं पण मी ताईला ओळखते, कारण मी जेव्हा राधा करत होते तेव्हा बाजूच्या सेटला सुप्रिया ताईचं 1-2 शूट होतं तेव्हा मी भेटलेलो, आणि ज्ञानदा भेटली, आणि मी भर अजून तरी सगळे एकत्र नाही भेटलेत पण जेवढे भेटलेत ना ते सगळे इतके वेलकमिंग आहेत, इतके गोड आहेत ना, सो मला पहिल्या दिवशी वाटलंच नाही मी फर्स्ट डे काम करते. आम्ही मज्जा केली, आम्ही हसलो, ज्या जे गॅप्स होते ना मध्ये मध्ये तेव्हा आम्ही मज्जा केली, अक्षरशः मला वाटत होतं की माझा मी रोजच शूट करते इकडे येऊन, सो दे आर सो वेलकमिंग. आणि कॅरेक्टरबद्दल मी म्हणेन की ती आहे ना फायनान्शियल ॲडवायझर आहे, आणि हा जो गेटअप आहे म्हणजे किती ती फायनान्शियल ॲडवायझर असली तरी ती कानेटकर आहे, सो त्यामुळे ही सिम्प्लिसिटी, सारी नीटनेटकं, मोजकंच बोलणं, किंवा मग पहिल्यांदा जेव्हा अप्पूला भेटली तेव्हा ती की 1 मिनिट हा, म्हणजे ती एवढी स्ट्रिक्ट जी वागत होती असंच तिचं कॅरेक्टर आहे, दॅट इज बिकॉज दादा तसे आहेत, सो मला जेव्हा त्यांनी सांगितलं मी म्हटलं मला मजा येईल मी करेन, म्हटलं ओके. पण लुक पण खूप छान आहे, साडी लुक, आणि तू मस्त दिसतेस. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीणा, तू आधी मी तुला स्वतःला ज्या शेपमध्ये बघायचं होतं त्यामध्ये तू परत आली आहेस आता, सो हे सगळं किती भारी आहे. खरंच खूप भारी आहे ऑनेस्टली. तू तर मला आय थिंक लास्ट राधापासून ओळखतेच आहेस, सो तू मला माझी पूर्ण जर्नी पाहिली आहे, तू राधामध्ये मला एकदम बारीक बघितलेलंस, त्यानंतर बिग बॉसला परत मी बारीकच होते, नंतर लॉकडाऊनमध्ये जे काही तू मला पाहिलंस, वेट वाढलं, कमी झालं, परत वाढलं, पण लास्ट आपण 2 डे स्पेशल केलं तेव्हा वाढलेलं होतं, त्याच्यानंतर मी योगा, वर्कआउट आणि डाएट असं सगळं कॉम्बिनेशन केलं, मी प्रयत्न केला की ॲटलीस्ट थोडं तरी रिड्यूस करूया, आणि आय थिंक झालंय का? झालंय. खूप छान दिसतेस तू, मस्त दिसतेस एकदम. पण स्क्रीनवर आपल्या छान साडीमध्ये वावरण्याची तुला सवयच आहे, पण आता जरा ही साडी एकदम चापून चोपून नेसलेली आणि एकदम व्हेरी प्रोफेशनल मुलगी, यु नो, सो ते कसं मॅनेज करते? मला खूप मजा येते दर्शना ऑनेस्टली, कारण मी आजच कोणाकडे विषय झाला, मी म्हटलं प्लीट्सच्या साडीची मला सवय नाही, म्हणजे ओपन पल्लू आहे आणि मला साड्यांची इतकी सवय झाली आहे की त्याचा त्रास वगैरे नाही होत की गरमच होत आहे किंवा हे नाही, उलट मला मजा येते साडी वेअर करून शूट करायला, पण हे जे प्रोफेशनल आहे हे थोडंसं वेगळं आहे,
बट टेलिंग यू खूप मजा येते आणि खूप स्मूथ चाललं आहे सगळं. टीम इतकी छान आहे, को ॲक्टर्स इतके चांगले आहेत, तर त्यामुळे ते सगळं जुळूनच आलं आहे व्यवस्थित. पण वीणा आणि अवंतिका कानेटकर काही साम्य वाटलं का तुला? आहे, ती पण अपफ्रंट आहे. तर ती पहिल्या सीनमध्ये ती म्हणते की नाही तुम्ही मला तुम्ही म्हणू नका, तर ती म्हणे मी इथे कामाचं बोलायला आले, नाती जोडायला आली नाही आहे. सो तेवढी वेळ अपफ्रंट आहे ती आणि आय थिंक ते सिमिलॅरिटी आहे, म्हणून मला वाटतं की पहिल्या दिवशीच मी ते सगळे सीन्स एवढ्या चांगल्या याने केले. ओके, सो हे जरा क्लिअर आहे. ज्ञानदा इतकी आवडती झाली आहे प्रेक्षकांची, तिच्याशी गट्टी जमली का? कारण तिचे प्रयत्न चाललेत बाबा आता अवंतिकाला भेटवून देणार आई बाबांशी, तिचे हे खूप प्रयत्न. सो ते तर तुम्ही आता पुढे एपिसोड्समध्ये बघशीलच तू. पण पर्सनल तू विचारशील तर ती खूप गोड आहे, कारण पहिल्याच दिवशी मी म्हटलं तसं की मला वाटलंच नाही मी फर्स्ट डे शूट करते. मी रूममध्ये आले, मग हाय हॅलो झालं आणि एक 10 मिनिटांनी आम्ही गप्पा मारत होतो, म्हणजे कोणाचा तरी सीन सुरू होता. ती आत आली आणि मग जस्ट अशा गप्पा सुरू झाल्या अँड इट वॉज दॅट्स इट, इट वॉज वी क्लिक्ड. मग नंतर आम्ही एकत्र काहीतरी टिफिन खाल्लं, काहीतरी केलं. सो ती खूपच गोड आहे. आणि बाकी आय थिंक मी शशांकला अजून भेटले नाही आहे, कुकीला भेटले, सुप्रिया त्यांना. सो जेवढे जी माणसं भेटली ती सगळी खूप छान आहेत आणि बाकी सगळ्यांना भेटणं बाकी आहे. आणि ना सोशल मीडियावर कुकी गँग खूप हिट असते, जशी ती मालिकेत हिट आहे. आत्ता कळलं ती की अशी कुकी गँग आहे. आणि मला अतुल दादा म्हणजे जो कुकीचा कॅरेक्टर म्हटलं तर तो म्हणाला की अरे आमची कुकी गँग आहे आणि ती खूप फेमस आहे. ते मला इथे आल्यानंतर जेव्हा आता सगळे टॅग करतात ना, मग माझ्या लक्षात आलं की अच्छा हे असं. जेव्हा वीणा म्हणजे अवंतिका कानेटकरांच्या घरामध्ये जाईल, त्या घरामध्ये कुकी गँग म्हणजे बाबा एकदम दंगेखोर आहे. सो अवंतिकाला जायला आवडेल का कुकी गँग मध्ये? बिंग अवंतिका ती जाईल? आय डोंट थिंक सो. म्हणजे ती लांबून ऑब्झर्व करेल, म्हणेल काय असं वगैरे तिच्या डोक्यात येईल, कारण ती खूप नो शिस्तबद्ध आणि नीट नेटकी आणि खूप प्रिसाईस आहे. सो मला नाही वाटत की तिला त्या गँगमध्ये जायला आवडेल, पण तिला त्याचा आक्षेपही नसेल की तुम्ही करा, बट आय एम नॉट, दॅट इज नॉट माय कप ऑफ टी, असं काहीतरी असावं. पण वीणा आता शूटिंग चालू झालं आहे अवंतिका कानेटकरचं आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळेल त्याला हळूहळू. पण जर वीणाला अवंतिकाबद्दलची एक गोष्ट स्वतःकडे ठेवायला आवडेल तर ती कोणती? आय थिंक म्हणजे जे हे जे कॅरेक्टर आहे अवंतिकाचं, ते थोडं म्हणजे जी गोष्ट तिने आत्ता एक डायलॉग लिहून आला रिसेंटली की ती अप्पूला म्हणते की तू माझ्या बाबांना माझ्यापेक्षा जास्त ओळखलंस आणि मी थोडासा इगो कॅरी केलेला किंवा आमची जी भांडणं झालेली, तर मला वाटतं की ती एक गोष्ट मला नाही ठेवायची आहे. आणि जेव्हा तिला तिचे बाबा भेटतात किंवा पुढे काय होतं हे जर तुम्ही बघितलं तर त्यातला एखादा गुण मला ठेवायला आवडेल. वाट बघत दादा आणि अवंतिका जे आहेत, म्हणजे हे सतत डायलॉग्स मधून पण आले की अरे ही दादांसारखी आहे, शिस्तबद्ध किंवा नीट नेटकी किंवा यु नो व्हेरी अशी पॉइज्ड. सो त्यातला एखादा गुण मला ठेवायला आवडेल. तुझे प्रेक्षक वाट बघत असतात की आमची वीणा दिदी, आमची वीणा कधी कोणत्या मालिकेतनं आमच्या भेटीला येते. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. काय सगळ्या फॅन्सना अपील करायला तुला आवडेल? कारण दरवेळी तुला प्रेम मिळतच असतं, त्याच्यामध्ये काही दुमतच नाही, तरीही काय एक आपलेपणाची विनंती करते. येस, ॲक्च्युली मी तू पाहिलं असशील तर आय ऑलवेज से दिस की मी त्या बाबतीत खरंच खूप लकी आहे की पहिल्या शोपासून ते आत्तापर्यंत मला कामं पण मिळत गेली आणि मला प्रेम पण मिळत गेलं लोकांचं. म्हणजे असं कुठेच नाही झालं की मला हेट्रेड मिळालं आहे की अरे हे हिनी छान नाही केलं. नसेल पण केलं तरी ते मला सांगतात की अरे दीदी हे छान होतं, अजून छान होऊ शकतं, तर आम्हाला तुला बघायला आवडेल. आणि मध्यंतरी पण मला मेसेजेस येत होते की कधी आम्हाला तुला नवीन शोमध्ये बघायला मिळेल किंवा कधी तू नवीन सिरियल घेऊन येतेस. सो आता माझी अपील तर अशी काही नाही आहे की पण आत्ता जे मी करते ते प्लीज बघा आणि मला त्याचे रिव्ह्यूज द्या. आणि हे मी कायम सांगत असते की तुमचे रिव्ह्यूज खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते मी जेन्युइनली कन्सिडर करते. किंवा मला जसं वेटबद्दल पण खूप लोक बोलले की दीदी तू अशी नाही चांगली दिसत आहे किंवा तू हे असं कर, सो मी ते खरंच मनावर घेऊन ते फॉलो करते आणि मी प्रयत्न करते की मी थोडेफार चेंजेस करू. सो तुम्ही प्लीज ही मालिका बघा. माझं काम आवडतं आहे नाही आवडतं आहे प्लीज मला सांगा. अगदीच वीणा, थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट. लवकर छान छान कामं, नवीन नवीन कामं घेऊन आमच्या समोर ये. खूप शुभेच्छा. थँक्यू सो व्हेरी मच दर्शना.